नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आदामा इंडियाचं कस्टोडिया या बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये कोणता घटक आहे, कोणकोणत्या पिकामध्ये याचा वापर करता येतो, सोबतच कोणकोणत्या रोगावरती नियंत्रण देतं आणि वापरण्याचं प्रमाण, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा. शेतकरी मित्रांनो, कस्टोडिया या बुरशीनाशकामध्ये ॲझॉक्सिट्रॉबिन 11% आणि टुबकोनोझोल 18.3% हा घटक आहे आणि हे एक SC फॉर्म्युलेशनमध्ये असणारं बुरशीनाशक आहे. तर हे एक बुरशीनाशक आहे, यामध्ये दोन घटक आहेत. आदामा इंडियाच्या कस्टोडिया या बुरशीनाशकामध्ये दोन घटक असल्यानं वेगवेगळ्या रोगांवरती हे चांगल्या पद्धतीनं नियंत्रण देतं. तसेच हे एक प्रतिरोधक आणि उपचारात्मक अशा दोन्ही पद्धतीनं काम करतं. म्हणजेच रोग येण्यापूर्वी आपण याचा वापर करू शकता. याच्या फवारणीमुळं आपल्या पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो किंवा होत नाही. आणि तसेच जरी आपल्या पिकावरती एखादा रोग आलेला असेल तर अशावेळीसुद्धा फवारणी केल्यास त्या रोगाचं संपूर्णपणे नियंत्रण करण्याचं काम हे बुरशीनाशक करत असतं. तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो, तर त्यामध्ये डाउनी मिल्ड्यू असेल, अर्ली ब्लाईट, फूट रॉट, त्यानंतर लेट ब्लाईट, पावडरी मिल्ड्यू, पर्पल ब्लॉच, त्यानंतर येलो रस्ट, अशा वेगवेगळ्या रोगांवरती हे चांगल्या पद्धतीनं प्रभावी नियंत्रण देतं. याचा वापर आपण अंगूर असेल, कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची, तांदूळ आणि गहू या पिकामध्ये आपण करू शकता. शेतकरी मित्रांनो, याचं वापरण्याचं प्रमाण वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळं आहे. साधारणपणे 300 ml हे आपण 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून हे बुरशीनाशक आपण वापरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आदामा इंडियाच्या कस्टोडिया या बुरशीनाशकाबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तसेच सर्व प्रकारचे बुरशीनाशके, कीटकनाशके, टॉनिक यांच्या संपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.